उपसार कॉलेज ऑफ प्रायमरी एज्युकेटर्स अँड हेल्थ प्रोव्हायडर कर्जत येथे प्रथमच व्यावसायिक प्रशिक्षणाची सुवर्ण संधी. आमच्या येथे प्रथमच NCVTE तर्फे हेल्थ अँड पॅरामेडिकल आणि टीचर ट्रेनिंग क्षेत्रातील विविध प्रशिक्षण कोर्सेस चालविले जातात. आपण लवकरच या संधीचा लाभ घ्या आणि आपले उज्ज्वल भविष्य घडवा. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 7506436965 किंवा 9323739213. माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करत आपली वेगळी चूल मांडली आहे. मी पक्षात राहू नये असं काही नेत्यांना वाटत असल्यानं मी शिवसेना सोडत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. तर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचे मैत्रीचे संबंध असल्याचं त्यांनी वारंवार बोलून दाखवलंय. नुकतंच त्यांनी आपल्या हातावर देवेंद्र हे नावच गोंदून घेतलंय. त्यामुळे त्यांचं देवेंद्र फडणवीसांवरील प्रेम पुन्हा एकदा अधोरेखित झालंय. नरेंद्र पाटील सध्या मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठीही पुढाकार घेऊन सभा आणि बैठकांना उपस्थिती लावतायत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझ्यात चांगले संबंध आहेत ते शिवसेनेच्या नेत्यांना खुपत होतं. तसंच मी शिवसेनेत राहू नये असं पक्षातील नेत्यांना वाटत असल्यानं मी शिवसेनेला सोडण्याचा निर्णय घेतोय असं नरेंद्र पाटील यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देण्याची घोषणा करताना सांगितलं. त्यानंतर त्यांनी कुठल्याही पक्षात प्रवेश केला नाही. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूनं ते सातत्यानं बोलताना दिसले. फडणवीस यांच्यावरील त्यांचं प्रेम अनेकदा शब्दातून व्यक्त झालंय. आता चक्क देवेंद्र नावाचा टॅटूच त्यांनी गोंदवलाय. जे पोटात तेच ओठात असणारे देवेंद्र फडणवीस हे राजकारणातील एकमेव नेते आहेत. त्यांची कार्यपद्धती आणि कर्तृत्वाचे आपण फॅन झालोय असं नरेंद्र पाटील यांनी हा टॅटू गोंदल्यानंतर म्हटलं आहे. त्यामुळे फडणवीस यांच्यावरील त्यांचं प्रेम पुन्हा एकदा जगजाहीर झालंय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.